अगदी झटपट, अगदी तीन इन्ग्रेडियंटमध्ये बनवून तयार होणारे हे शाही केशर मोदक आहेत. पण तुम्ही बघू शकाल, याला केशरचा रंग, नैसर्गिक केशरचा रंग खूप छान आलेला आहे. म्हणजे जिभेवर ठेवलं की विरघळेल इतका हा सुंदर मोदक होतो. सर तुम्ही नक्की बनवून बघा. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. सगळ्यात आधी गणेशोत्सवाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. 14 विद्या आणि 64 कलांचे अधिपती असणाऱ्या गणपती बाप्पांचं आज घरोघरी अतिशय आनंदाने आणि उत्साहाने आगमन झालेलं असणारच आहे. मलाही हा गणेशोत्सव अतिशय आवडतो आणि त्याचं कारणही खास आहे. आपल्या इथे आपल्या संस्कृतीमध्ये वाढदिवस तिथीप्रमाणे पण साजरा करण्याची रीत आहे. तर मी आणि मंथन आमच्या दोघांचा जन्मदिवस गणेश जयंतीचा आहे, त्यामुळे बाप्पा, मी आणि मंथन आमच्या तिघांमध्ये खूप छान असं एक बॉन्डिंग आहे. आता तुम्हाला तर माहिती आहे, दरवर्षी आपण वेगवेगळे मोदकांचे प्रकार बघत असतो. सो यावर्षीही मी शाही केशर मोदक बनवणार आहे आणि हे मोदक बनवताना त्यामध्ये एक मस्त एक ट्विस्ट आहे. तर ती ट्विस्ट आहे, या केशर मोदकमध्ये मी एव्हरेस्टचं केशर वापरत आहे. रेसिपीची सुरुवात आपण करतो आहे केशरचं दूध बनवण्यापासून. शाही केशर मोदक आहे तर केशरचं दूध आधी बनवायचं. सो इथे मी 1/2 कप गरम दूध घेतलेलं आहे. आता बाप्पांचं नैवेद्य आहे. बाप्पांचं नैवेद्य म्हणलं की आपण खात्री करून घेतो की यामध्ये सगळ्यात असे प्युअर इन्ग्रेडियंटचा आपण वापर करतो आहे, सात्विक इन्ग्रेडियंटचा वापर करतो आहे. तर त्यासाठी मी आज इथे एव्हरेस्टचं केशर वापरत आहे. सो हे केशर आहे, हे सीझनमधले जे बेस्ट फुलं येतात त्या निवडक फुलांमधून बनवलेलं केशर आहे, जे प्युअर आहे, ऑथेंटिक आहे आणि याचं पॅकिंगही मला खूप छान आवडतं. मस्त. आता यातून बऱ्यापैकी केशर मी घेणार आहे. अरोमा मस्त आहे या केशरचा. आता गरम दुधामध्ये हे केशर घालायचं आणि मिक्स करायचं आणि 10 मिनिटं हे आपण बाजूला ठेवूयात. तुम्ही बघू शकाल, गरम दुधामध्ये केशर घातलं रे घातलं की याचा हा जो नैसर्गिक रंग आहे हा दुधामध्ये उतरायला सुरुवात झालेली आहे. केशरचं दूध आपलं तयार होतं आहे, तोवर आपण रेसिपीला सुरुवात करूयात. सो सगळ्यात आधी पॅनमध्ये 1/2 कप दूध घेऊयात. यामध्ये घालूयात 1/2 कप साखर आणि साखर छान विरघळवून घ्यायची दुधामध्ये, मेल्ट करून घ्यायची. दुधामध्ये साखर छान विरघळली की यामध्ये आपण घालतो आहे 1-3 ते 4 चमचे साजूक तूप. हे पटकन मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये आपण घालूयात मिल्क पावडर. इथे 3 कप मिल्क पावडर मी घेतली आहे आणि मिल्क पावडर घालून झाली की आता हे केशर दूध. आणि तुम्ही बघू शकाल एव्हरेस्टचं केशर आहे, याला रंग खूप छान आलेला आहे, दिसतं आहे सुंदर आणि याचा सुवासही मस्त आहे. आणि मला खात्री आहे की असा हा मस्त केशर मोदक आपल्या बाप्पांना नक्की आवडेल. तर केशरचं दूध घालूया, हे मिक्स करायचं पटकन. वाव, रंग बघा, सुरेख आलेला आहे. मिल्क पावडरच्या गुठळ्या अजिबात झाला नाही पाहिजे. आणि हा केसरचा नैसर्गिक रंग आहे एव्हरेस्ट केशरचा, यामध्ये ॲडिशनल रंग मी अजिबात घातलेला नाही आहे. हे पटकन मिक्स करूयात आणि हे मिश्रण छान असं एकजीव झालेलं आहे आणि थोडंसं सैलसर आहे. हे आणखी आपण 5 ते 6 मिनिट छान शिजवून घेऊयात, म्हणजे हे मिश्रण छान एकजीव होईल आणि कन्सिस्टन्सीही परफेक्ट येईल. थोडंसं केशर चिकटलं आहे, काढून घेते मी. अन्न वाया गेलं नाही पाहिजे कुठलंच. आता इथे हे मिश्रण तुम्ही बघू शकाल एकजीव झालेलं आहे आणि छान असा याचा मऊसूद गोळा झालेला आहे, तव्याच्या साईड सोडायला सुरुवात झालेली आहे. आता काय करायचं, आता एक डिश घ्यायची आणि यामध्ये हे मिश्रण आपण काढून घेऊया आणि हे पूर्ण थंड करून घेऊयात मोदक
बनवण्यापूर्वी मोदक बनवताना पण यामध्ये ट्विस्ट आहे. सो मोदक थंड होईपर्यंत वाट बघ. आता हे केशर मोदकचं मिश्रण छान थंड झालेलं आहे. आता आपण इथे तुम्ही बघू शकाल थोडंसं सुकं सुकं मी ठेवलं आहे हे मिश्रण. खूप चिकट नाही आहे किंवा मऊ नाही आहे, त्याचं कारण सांगते. शाही केशर मोदक आहेत तर ते शाही पद्धतीनेच आपण बनवतो आहे. मग यामध्ये मी इथे रसगुल्ला स्टफ करणार आहे. रसगुल्ला कसं बनवायचं याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. रेसिपी ऑलरेडी मी पोस्ट केलेली आहे. फक्त रसगुल्ल्याचा साईज आहे हा छोटा आहे, अंगुरी रसगुल्ला. सो काय करायचं, मोदकाचा साचा घ्यायचा. केशर आपल्याला बाहेरच्या बाजूने दिसलं पाहिजे, सो केशर असं लावून घेऊयात आणि हे सारण आता भरूयात. रसगुल्ल्यामध्ये किती त्यातला रस आपण काढला तरी त्यामध्ये ना हलकासा ज्यूस राहतो आणि तो ज्यूस एनिवे या मोदकामध्ये रिलीज होणार आहे. त्यामुळे मग मी मोदकचं मिश्रण जे आहे त्यामध्ये बनवताना जास्त दुधाचा वापर केला नाही आहे किंवा खूप असं मऊ केलं नाही आहे. आता तुम्हाला रसगुल्ला स्टफ नसेल करायचा तर तुम्ही दूध आहे या सारणामध्ये आणि तुम्हाला अगदीच मऊ मोदकच हवे असतील तर दूध तुम्ही, मी अर्धा कप वापरलं, तुम्ही एक कप वापरा. आता हे छान असं दोन्ही बाजूने स्टफ केलं की इथे असं मध्यभागी थंबने इम्प्रेशन देऊन घ्यायचं, म्हणजे मग आपला जो रसगुल्ला आहे हा छान या कॅव्हिटीजमध्ये फिट होईल आणि तो फुटणार नाही. आणि हे असं स्टफ झालं की बंद करूयात आणि खालच्या बाजूने हे छान असं प्रेस करूयात. सगळ्या बाजूने याला छान आकार देऊन घ्या. थोडासा मोठा मोदकाचा मोळ लागतो हा मोदक बनवण्यासाठी. परफेक्ट. आणि आता हा वाव मस्त. तुम्ही बघू शकाल छान असा मोदक झालेला आहे आणि याला केशर छान दिसतंय किंवा केशरचा जो नैसर्गिक रंग आहे हाही भन्नाट दिसतोय. आणि आत्ता जरी हा ड्राय वाटला तरी रसगुल्ल्यातला रस ट्रिप होतो आणि तो मोदक छान ज्युसी होतो थोड्या वेळातच. खूप छान दिसतंय, टेम्पटिंग दिसतंय. अशी लगेच पटकन एक मोदक घ्यावा आणि खावा अशी इच्छा होती आहे, पण नैवेद्य दाखवल्याशिवाय आपण ऑफकोर्स खात नाही. सो तो पण भाग करणार आहे, तुम्हाला दिसेलच. गणेशोत्सवाच्या तुम्हा सर्वांना खूप 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 मनापासून शुभेच्छा. इथे आमचेही गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि हे शाही केशर मोदक जबरदस्त दिसत आहेत. रेसिपी आवडली तर नक्की बनवून बघा. झटपट बनवून तयार होते आणि अगदीच त्याला केशरचा रंग वगैरे सुरेख येतो आणि शाही आहेत, ट्विस्ट दिलेला आहे. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.